मूल नागपूर मार्गावरील HDFC बँकेसमोर उभा ठेवलेला ट्रक 8 जुलैच्या तारखेला चोरी गेला होता। त्या ट्रकचा शोध मूल पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावला असून ट्रक आपल्या ताब्यात घेतला आहे। मूल येथील निलेश वर्धेवार यांच्या मालकीचा 10 चाकांचा ट्रक क्रमांक MH 34 AV 95 59 मागील 15 ते 20 दिवसांपासून काम नसल्याने नागपूर मार्गावर HDFC बँकेसमोर उभा ठेवला होता। दररोज सकाळी व संध्याकाळी ट्रक मालक निलेश वर्धेवार उभ्या ठेवलेल्या ट्रककडे जात असायचे। घटनेच्या दिवशी पहाटेपासूनच पूर्ण दिवस पाऊस सुरू असल्याने निलेश वर्धेवार ट्रककडे जाऊ शकले नाही। दुसऱ्या दिवशी पावसाने उसंत दिल्याने नेहमीप्रमाणे सकाळी निलेश वर्धेवार उभ्या ट्रककडे गेले असता ट्रक जागेवर दिसला नाही। त्यानंतर मूल पोलिसांनी लगेच ट्रकचा शोध सुरू केला, दिवसरात्र धावपळ केली, सोशल मीडियाचा वापर करून लोकेशन घेत तसा तपास केला। शेवटी गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव रोडवर ट्रक मिळाला, मात्र आरोपी मिळाला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहे। घटनेचा तपास मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात DB पथकांचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, चिमाजी देवकते, गजानन तरेकर, संजय जुमनाके, शफिक शेख, श्रवण कुतरमारे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। मूल पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे। दिनांक 8/7/2021 रोजी फिर्यादी निलेश वर्देवार यांनी पोलीस स्टेशन मूल येथे येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीचा टाटा ट्रक क्रमांक MH 34 AV 94 59 हा दिनांक 7/7/2021 सायंकाळी 5 वाजतापासून ते दिनांक 8/7/2021 सायंकाळी 5 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने भांडेकर राईस मिल समोरून चोरून नेलेला आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा नोंद करून आम्ही त्वरित तपासाला सुरुवात केली। माननीय सहायक पोलीस अधीक्षक श्री तारे साहेब आणि पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशन मूल हद्दीतील तसेच लगतचे पोलीस स्टेशन शिंदेवाई सावली तसेच गोंडपिपरीमधील CCTV फुटेज तपासले, तसेच वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ट्रक चोरी गेल्याबाबत माहिती पाठवली। काल दिनांक 8/7/2021 रोजी आम्हाला माहिती मिळाली की गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रक हा आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेगाव ते वैरागड रोडवर उभा असल्याची माहिती मिळाली। आम्ही त्वरित आरमोरी पोलीस स्टेशनशी संपर्क करून तेथील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून खात्री केली। सदर ट्रक हा गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्याने आम्ही आरमोरीकरता वरिष्ठांच्या परवानगीने रवाना झालो, तसेच त्या ठिकाणी फिर्यादी निलेश वर्देवार यांनासुद्धा बोलवले। त्या ठिकाणी गेल्यानंतर ट्रक हा चोरीस गेलेला टाटा कंपनीचा ट्रक असल्याची खात्री झाल्यानंतर तो ट्रक ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला परत आलो। आरोपीचा शोध लागला असून पुढील तपास सुरू आहे, आरोपीला लगेच अटक करण्यात येईल।